नमस्कार, लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पहिली गोष्ट म्हणजे माता भगिनींनी हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना कुठल्याही प्रकारची भीती बाळगायची नाही. काय होतं अनामिक भीती, म्हणजे थोडं डिटेल बोलू ना थोडस. कारण कसं आहे, हे प्रत्येक जीवाचा प्रश्न आहे. हे हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना, जसं मुली वयात येताना चंचल होतात, तसं वयातून जाताना बायका भित्र्या बनतात. हा वेळ, हा काळ जो असतो तो 15 ते 20 वर्षाचा असतो. कुणाला 35 मध्ये सुरू होतं, कुणाला 40 मध्ये हार्मोन्स इनबॅलन्स व्हायला चालू होतात. 35 नंतर 40 नंतर भीती वाटणे हे सगळ्या महिलांना कॉमन प्रॉब्लेम आहे. म्हणजे कशाची माहीत नसते, कुणाचं तरी कुणाला काहीतरी झालेलं असतं आणि त्याची धास्ती यांना भरते, त्याची धडकी भरते यांना. छाती धडधड होणे, कोण मोठ्यानं बोललं तरी काय, किंवा काही काही महिला असं होतं की बहुतेक हे माझ्याबद्दलच बोलतात का, हे असंच आहे का, ते तसंच आहे का, अशा शंका निर्माण होतात. बऱ्याच महिला आपल्या नवऱ्यावरती पण शंका घ्यायला लागतात, ते मारतील का, ते असं होईल का, ते तसं होईल का. काही बायका तर असं म्हणतात की नवरा मला ठारच मारणार आहे, काय म्हणतात सासरा असा आहे, काय म्हणतात मुलांच्या पासून धोका आहे. तर असलं काही नसतं, हे तुमच्या दिमागी खेळ असतात. हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना शरीरात बदल घडत राहतात आणि बदल घडत असताना मेंदू सुप्त अवस्थेत जातो आणि मेंदू सुप्त अवस्थेत जात असताना थोडीशी विचारांची म्हणजे चलबिचल चालू होते आणि ही चलबिचल आपल्या सगळ्या शरीरावर परिणाम करतात. आणि ह्यात जर तुम्ही जास्त बिघडत गेलात तर आपण अनवॉन्टेड म्हणजे अनावश्यक केस याला चालू होतात आणि हे सगळे मग काही महिलांचे चेहरे नंतर बदलून जातात, पुरुषी चेहरे होतात. तर ह्या सगळ्या तुमच्या हार्मोन्स इनबॅलन्सच्या घटना आहेत. त्यामुळे तुम्ही ह्यात जर स्टेबल राहिलात तर अनवॉन्टेड म्हणजे अनावश्यक केस तुम्हाला येणार नाही, तुमची बॉडी विनाकारण सुटणार नाही. काय होतं की बॉडी स्थूल व्हायला लागते, पोट वाढायला लागतं आणि त्यामुळे आळस वाढायला लागतो. हे जर तुम्हाला व्यवस्थित राहायचं असेल तर कृपा करून पाया पडून सांगतो, तुम्ही त्यात स्टेबल राहणं गरजेचं आहे. थोडं धार्मिक, थोडं आध्यात्मिक, थोडं मेडिटेशन, थोडं वाचन असं करायचं. आणि हे कशामुळं व्हायला लागलं हे कळल्यानंतर घ्यायची गरज आहे का, हे हार्मोन्स इनबॅलन्समुळे होत आहे. ही माहिती तुम्हाला कोणी देणार नाही, ही माहिती तुम्हाला कोणी देणार नाही. पण ह्या जर ह्याच्यात तुमची गडबड होत गेली, वाढत गेली, तर थायरॉइड होणे किंवा मग गर्भाशयात गाठी होणे, ब्रेस्टला गाठी येणे, ही कारण फक्त आणि फक्त हार्मोन्स इनबॅलन्समुळे होतात. आणि ब्रेस्टच्या सगळ्याच गाठी कॅन्सर असतात असं नाही, किंवा गर्भाशयातल्या सगळ्याच गाठी कॅन्सर असतात असं नाही आहे. त्यामुळे ते डोक्यात ठेवून बसायचं नाही. गर्भाशयात गाठ असेल तर कॅन्सर असेल का, ब्रेस्टला गाठ लागली हार्मोन्स इनबॅलन्समुळे होत आहे, हार्मोन्स इनबॅलन्समुळे. त्याच्यामुळं तुम्ही घाबरून नका. काय वाटलं तर आम्ही आहे तुमच्या सेवेसाठी. कधी काय वाटलं ह्याच्याबद्दल इन डिटेल माहिती हवी असेल तर नक्की माझ्या केंद्राला, कुठल्याही केंद्राला, तुम्ही इथल्या आमच्या ह्या नाशिकच्या केंद्राला सुद्धा येऊन व्हिजिट देऊ शकता. आणि तिथं तुम्हाला मी पाया पडून सांगतो, माहिती घ्या बरं का, औषधं जास्त घ्यायची नाही. मी बोलवतोय म्हणजे तुम्हाला तिथं हे विचार करायचा की तुम्ही योग्य माहिती घ्या. आपल्या शरीराची योग्य माहिती नाही आहे, ती योग्य माहिती घ्या. पुरुष मंडळीला पण सांगतो, पाया पडतो वाटल्यास, अशा वेळेत आपल्या बायकोला आपणच समजून घ्यायला पाहिजे. बरीच लोक काय करतात, ते सायकिक झाली, ती वेळी झाली, पहिली कशी होती आता कशी आहे काय कळतच नाही तुला, तू असंच करतेस, तू तसंच करतेस, ह्या अशा ह्याच्यात त्या डिप्रेशन मध्ये जातात. अशा वेळेस डिप्रेशन मध्ये घालवू नका. अशा वेळेस तुम्ही त्यांना आधाराची गरज असतो. तो आधार महत्वाचा आहे आणि तो ना मुलगा देऊ शकत नाही, ना बाप देऊ शकत नाही, ना भाऊ देऊ शकत नाही, ह्या संसारातलं दुसरं कुणी देऊ शकत नाही. तो आधार फक्त आणि फक्त नवराच देऊ शकतो, हे लक्षात घ्या, नवराच देऊ शकतो. आणि तिनं तुमच्यासाठी आयुष्य, आई वडिलांचं घर सोडून आयुष्य तुमच्या स्वाधीन केलेलं आहे. तुम्ही एवढं करायला पाहिजे, मी पाया पडतो तुमच्या तेवढं करा. कारण हे करणं खूप गरजेचं आहे. पण नवराच तुम्हा त्या महिलेला सपोर्ट देऊ शकतो, कारण त्या ईडीनं सगळं तुमच्या आयुष्य स्वाधीन केलेलं असतं. त्यामुळे तुम्ही तेवढं
काळजी घ्या, या गोष्टी सांभाळून घ्या प्लीज. आणि तुम्ही माता भगिनीनो मी पाया पडतो, तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ नका, अशा विचित्र वागण्यावरती तुम्ही बिलकुल जाऊ नका. त्याचा त्रास आपल्याच कुटुंबात होतो ना, नवऱ्याला होतो, मुलांना होतो. शांत राहायला काय हरकत आहे, विचार करा आणि मग तुम्ही समजून घ्या. आणि हार्मोन्स इनबॅलन्स मुळे होत आहे. अशा वेळेस पिंपळाच्या झाडाखाली बसणं, पिंपळाचा काढा पिणं हे खूप महत्वाचं असतं. ते करत चला. पुरुष मंडळींना सांगतो की तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की आपली बाबा पहिल्यासारखं स्टॅमिना राहिला नाही कामाचा, सगळ्याच गोष्टीचा. पहिलं असं होतं, आता असं आहे, ह्या वाय त्या वाय, हे डोक्यात विचार घ्यायचा नाही. सगळ्यात तुम्हाला तुमचा स्टॅमिना कमी कुठं होतो माहिती का? तुमचा विचार तुमचा स्टॅमिना कमी करतो. तुमचा विचार तुमचा स्टॅमिना कमी करतो. जो स्टॅमिना पाहिजे आहे तो जात नाही, असा तसा जात नसतोय. पण ते विचार, मी कुठंतरी कमी पडतोय, मी कुठंतरी कमी पडतोय, मी कमी पडायला लागलोय, पहिल्यासारखं मला जमतच नाही. मग ते डॉक्टरांच्याकडे जायचं, औषधं घ्यायची, अहो मी ते पहिल्यासारखं मला माझ्या कामाचा स्टॅमिना राहिलाच नाही, हे करायचं. हे विचारांवरती खूप डिपेंड असते. विचार डोक्यातनं काढा. तोडकर संजीवनी आहे ना तुमच्यासोबत, हे डोक्यातनं काढायचं. काही लोक मग बायकोवर पण संशय घेतात, स्वतः कमजोर होतात, बायकोवर संशय घेतात, म्हणजे मनाने कमजोर झालेले असतात. हे तसं नसतं, मनाने कमजोर होतात. तर हा कमजोरपणा मनाचा काढा, काढून टाका. आणि तुम्हाला सांगतो, नव्या युगाचा, नव्या जमान्याचा नवा आयुर्वेद तोडकर संजीवनीनं निर्माण केलेला आहे. तो एकदा येऊन नक्की तुम्ही बघा, मग तुम्हाला समजेल. तर चला, याच्यासाठी तुम्हाला सांगतो, अशोकाच्या पानांचा काढा करून पिणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, दुपारच्या वेळेत ताक भाकरी खाणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक पुरुषानं ताक भाकरी खायची बघा, आणि मला सांगा तुम्ही, मग त्याच्यावरती तुम्हाला लक्षात येईल काय आहे आणि काय नाही. तर हे महिलांनी शक्यतो करून शतावरी वगैरे असते बघा, मुळी असते, ती थोडी थोडीशी उगाळून घेत चला. अश्वगंधाची मुळे असते, तुम्ही घेऊ शकता, खाऊ शकता. पावडर पण मिळते दुकानात, आयुर्वेदिक दुकानात, ती घेत चला. त्याच्यातून पण व्यायाम करत चला, व्यायाम करा. पोट वाढून घेऊ नका. पोट वाढलं की स्टॅमिना कमी होतो, पोट कमी झालं की ऑटोमॅटिक स्टॅमिना वाढतो. अशा सगळ्या गोष्टी आहेत. मग यासाठी तुम्हाला इन डिटेल माहिती अजून जर काय असेल तर एक नंबर माझा लिहून घ्या फक्त, 02-31-26-88-800. एक्सपर्ट लोक आहेत तिथं, डॉक्टर्स आहेत, ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील. म्हणजे 02-31 आमच्या कोल्हापूरचा फोन नंबर आहे, आणि नंबर आहे 26-88-800. यावरती तुम्ही घरगुती उपाय विचारू शकता, तुमच्या मनातल्या शंका विचारू शकता. त्याच्यावरती तिथले डॉक्टर्स आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या शंका विचारा, मनातल्या काही असतील तुम्हाला ते इलाज सांगतील, आणि समजून घ्या. 02-31-26-88-800. ओके, ठीक आहे. आता शेवटचं सांगतो, कसं आहे, तुम्हाला प्रत्येकाला वाटतंय ना की हार्मोन्स इनबॅलन्स होत असताना व्यवस्थित राहावं, आपला स्टॅमिना टिकून राहावं, तर हे मसाले पदार्थांच्यावरती खूप डिपेंड राहतं. ते तुम्हाला योग्य प्रमाणात योग्य काढा घ्यायचं असेल तर तो बघा. नसेल तर मार्केटला तुम्हाला टोनो 16 म्हणून मिळतंय, जी तुमची ताकद वाढवतं, जे तुमचे हार्मोन्स वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ते मॅनेज करतं. तर टोनो 16 मार्केटला ह्याची किंमत 450 रुपये. वर्षातून फक्त 2 वेळा घ्यायचं, एकदा घेतलं की 6 महिने परत घ्यायचं नाही. 10 थेंब घ्यायचे, कोमट पाणी घ्यायचं, त्यात 10 थेंब टाकायचे. सर्दी, खोकला, ताप हे तर जाईलच जाईल त्याच्यातून, पण तुमची ताकद एवढी वाढेल. तुम्ही एक बोटल, पण जास्त एनर्जी येते, जास्त चांगलं वाटतंय म्हणून ते कायम घ्यायचं नाही. 6 महिन्यात नाही ना, एकदा घेतलं की 6 महिने चालतंय ना, 6 महिन्यात परत घ्यायचं आहे ना. असं टोनो 16 मार्केटला. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाइफस्टाईल चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.